मला आयुष्यात कायम काहीतरी ॲडव्हेंचरस करायला आवडतं. कायम चौकटीबाहेरचं आयुष्य जगणं मी पसंत करतो. मनालीमध्ये पॅराग्लायडिंग आणि रिव्हर राफ्टिंगच्या रूपाने ॲडव्हेंचरस गोष्टी करायची संधी मला मिळाली. मी दिनेश नवले तुम्हाला दाखवणार आहे मनालीच्या बियास नदीमध्ये मी केलेल्या रिव्हर राफ्टिंगचा माझा थरारक अनुभव. भारतात रिव्हर राफ्टिंगसाठी खूप सारी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. ऋषिकेश, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी ही त्यातील काही उदाहरणं. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील कुंडलिका नदी ही रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर रिव्हर राफ्टिंगची भारतातील संपूर्ण ठिकाणं जाणून घ्यायची असतील तर मी खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सविस्तर माहिती मेन्शन करत आहे. नदीच्या दुतर्फा झाडांचं साम्राज्यच पसरलेलं होतं. पॅराग्लायडिंग करून झालं आणि पुन्हा आमच्या ड्रायव्हरने गाडी कुल्लूच्या रस्त्याने नेली. थोडं अंतर पार करून आम्ही रिव्हर राफ्टिंगसाठी एका ठिकाणी थांबलो. अंदाजे 1,500 ते 2,000 रुपये प्रति व्यक्ती इतका खर्च येतो रिव्हर राफ्टिंगसाठी. त्यात पण 3 भाग असतात, शॉर्ट, मीडियम आणि लाँग रेंज. ते किलोमीटरवरती डिपेंड असतं. शॉर्टला अंदाजे 5 किलोमीटर, मीडियमला 7, तर लाँगला 14 किलोमीटर असं डिस्टन्स असतं. आम्ही मीडियम रेंज निवडली. आपण इंडिव्हिज्युअल बोट पण बुक करू शकतो पण त्याला खर्च जरा जास्त येतो. हो, शेअरिंगने पण बोट्स अवेलेबल असतात. पण जर का तुमचा मोठा ग्रुप असेल तर एकाच मोठ्या बोटमध्येच कमीत कमी खर्चात राफ्टिंग होऊन जाईल. पाण्यात भिजणार असल्या कारणाने चांगले कपडे बदलले आणि तात्पुरते तेवढ्यासाठी साधे कपडे घातले. मोबाईल, घड्याळ, पाकिट हे आपण आपल्या बॅगमध्ये सुरक्षित ठेवून ती बॅग आपल्या गाडीतच ठेवायची. फक्त एक मोबाईल ड्रायव्हरकडे दिला तरी चालतो कारण की तो सुरुवातीचे काही फोटोज आपले काढतो. आम्ही साधारण 1:30 च्या सुमारास नदीकिनारी पोहोचलो. हेल्मेट आणि लाईफ जॅकेट घातलं. जर का आपल्याला लाईफ जॅकेट घालायला जमत नसेल तर राफ्टिंगवाले आपल्याला मदत करतात. तुम्ही कुठल्याही ठिकाणी राफ्टिंगसाठी जात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे तुम्ही लायसन्स्ड आणि प्रोफेशनल व्यक्तींकरवीच राफ्टिंग करा. दुसरी गोष्ट म्हणजे हेल्मेट आणि लाईफ जॅकेट तुम्हाला देत आहेत ना याची खात्री करून घ्या आणि त्याची क्वालिटीसुद्धा तपासून पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोटीची क्वालिटीसुद्धा नीट तपासून पहा आणि दोऱ्या नीट बांधल्या गेल्या आहेत ना तेही तपासून पहा. सगळी सेफ्टी इक्विपमेंट्स बांधून झाल्यावर ते काही सूचना आपल्याला देतात, त्या सूचनांकडे नीट लक्ष द्या. आणि जर का एखादी सूचना तुम्हाला कळाली नसेल तर त्वरित त्यांना विचारा. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे नदीमध्ये काही ठिकाणी पाण्याचा खूप जोर वाढतो तेव्हा ते आपल्याला हेड डाऊन करायला सांगतात. हेड डाऊन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपण आपल्या बोटीमध्ये पालथं पडून डोकं बोटीमध्ये ठेवायचं, म्हणजे आपल्या नाकातोंडात पाणी जायची शक्यता खूप कमी असते. पण रिव्हर राफ्टिंगची खरी मजा ही त्या उसळत्या पाण्यातच आहे. मनालीमध्ये रिव्हर राफ्टिंगसाठी बेस्ट सीझन हा एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यातला आहे.
नदीचं पाणी खूप थंड होतं आणि त्याच्यामध्ये हात घालून खूप मस्त वाटत होतं। दोन 2:15 सुमारास आम्ही नदीकिनारी पोहोचलो, कपडे बदलून फ्रेशसुद्धा झालो आणि हो, तिकडे स्वतंत्र स्त्री आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूम्स हे अवेलेबल आहेत। या व्हिडिओसोबतच माझ्या मनाली सिरीजचे सर्व भाग इथे संपत आहेत। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे तुम्ही प्रतिक्रिया देऊन कळवू शकता आणि जर का तुमच्याकडून एखादा व्हिडिओ मिस झाला असेल तर तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सोयीसाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओंचे लिंक देत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच काही गमतीदार व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, सुरक्षित राहा। बाय बाय।